नमस्कार, मी सविता पाटील, सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज माझा भाचा आलेला आहे, माझ्या मोठा भावाचा मुलगा, तर आदित्य. तर आदित्य, दिनेश आणि मी आम्ही आलो होतो आज शेतामध्ये. तर आज आलो होतो आम्ही शेतात आणि माझ्यासोबत आहे आदित्य आणि दिनेश. तर आम्ही आलो होतो शेतामध्ये फिरायला. आज आदित्यला घेऊन आले होते मी. तर तुम्हाला दाखवते मी समोरून. आता खूप छान हिरवगार रान झालं आहे, आता आमच्याकडे मस्त पाऊस झालेला आहे. तर आदित्य हॉस्टेलला राहतो आणि त्याला आता सुट्टी आहे 10 दिवस, म्हणून तो इकडे आला आहे आता आमच्याकडे. तर त्याला आम्ही शेतात घेऊन गेलो होतो आज. म्हटलं चल फिरून येऊ आपण, घरी बसून बसून बोर होशील म्हणून आता आम्ही शेतात गेलो होतो. आता शेतामधून आम्ही आता रिटर्न घरी चाललो आता. तर पाहू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर वातावरण आहे, मस्त हिरवगार शेत झालेलं आहे. मस्त पाऊस छान पडला आमच्याकडे. आणि आज आमचं काय शेतात काही काम नव्हतं, फक्त शेळींना चारा पाणी करायचा होता म्हणून आम्ही आज शेतात आलो होतो. आणि आदित्यचं पण फिरणं झालं शेतामध्ये. तर आमच्याकडे जास्त करून तूर असते, कपाशी असते आणि मक्का पीक असतं. जास्त करून कपाशी असते आमच्याकडे. तर ह्या साईडला बघू शकता तुम्ही सोयाबीनचा प्लॉट आहे, खूप छान प्लॉट आहे. आमच्याकडे सोयाबीनचं लागवड कोणी जास्त करत नाही, पण मला ह्यावर्षी बघायला भेटलं सोयाबीनचा प्लॉट. तर आज छोटासा गडबड बनवला मी, रस्त्याने चालत होतो. दिनेशला म्हटलं चला आता छोटासा व्हिडिओ बनवून घेऊ आपण, आपल्या यूट्यूबवर फॅमिलीला आपल्या शेतातला जो परिसर आहे तो दाखवू आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.